झालेला खर्च मिळत नसल्यानं तालुक्यातील नगरसूल शेतकऱ्यानं शेतातील कांद्याचं उभं पीक जाळून टाकलंय कृष्णा डोंगरे असे या शेतकऱ्याचं नाव आहे डोंगरेंनी पाच एकरावर कांदा लागवड केली होती गेल्या काही दिवसात आवक वाढल्यानं कांद्याचे भाव सातत्यानं कोसळत आहेत त्यात आता रेल्वे रेक मिळत नसल्यानं ना, नांदगावात का कांदा लिलावही बंद झालेत त्यामुळे हतबल झालेल्या डोंगरेने तीन ते ती चार लाखांचा खर्च करून पिकवलेला कांदा पेटवून दिला रहा एक पाउल पुढ़े